नागरिकत्व देणं हाच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा उद्देश असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी केला. हा कायदा रद्द करावा अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. भारतातील मुसलमानांना दुय्यम नागरिकत्व देण्याच्या प्रयत्नाचा एक भाग आहे आणि म्हणून ते भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत गाभ्याला छेद देणारे आहे. म्हणून तो सुद्धा हेतू किंवा कार्यक्रम सरकारने तूर्त रद्द करावा.